नवी मुंबईत देखील राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लागलेले आहेत. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष सलुजा सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बोलून दाखवल्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात येत आहेत. नवी मुंबई देखील याला अपवाद नसून सध्या अजित पवार यांच्याच बॅनरची चर्चा रंगताना पाहायला मिळते आहे.